आता एक महत्वाची बातमी येते अहमदनगर शहरातून. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना न्यायालयाच्या आवारात धक्काबुक्की करण्यात आली आहे. स्मिता आष्टेकर यांनी ही धक्काबुक्की केली आहे. हिंदू देवतांबद्दल आणि रामाबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांना स्मिता आष्टेकर यांनी विरोध दर्शवलाय. अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात हा प्रकार घडलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अहमदनगर जिल्हा न्यायालयात त्या आल्या असताना विरोध करण्यात आला. मनसे नेत्या अनिता दिघे आणि शिवसेनेच्या माजी जिल्हा अध्यक्षा स्मिता आष्टेकर यांनी सुषमा अंधारे यांच्या अंगावर धावून जात न्यायालयातून बाहेर जाण्याचं फरमान काढलं होतं. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत येण्यापूर्वी केलेल्या भाषणांच्या क्लिप आता चांगल्या व्हायरल होत असून सुषमा अंधारे यांनी त्यावेळी भाषण करताना हिंदू देवांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर देखील अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतरही सुषमा अंधारे यांना शिवसेनेत उपनेते पद दिले असा आरोप करत स्मिता आष्टेकर यांनी त्यांच्या अंगावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला. तर या प्रकरणामुळे न्यायालयात काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. तर हिंदू देवांबद्दल आणि रामाबद्दल केलेल्या विधानामुळे आपण त्यांना विरोध दर्शवला असं स्मिता आष्टेकर यांनी सांगितलं. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.